नमस्कार, मी वैभव मावळे, शौर्य मराठीच्या बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत करतो. पाहूया आजचं सविस्तर बातमीपत्र. सर्वत्र लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असताना शिरपूर शहरातील पाच कंदील परिसराजवळील मेन रोडवरील गजबजलेल्या बाजारपेठेत एका फटाक्याच्या दुकानात अचानक लागलेल्या आगीत एक व्यक्ती गंभीररित्या भाजला असून शेजारील इलेक्ट्रॉनिक दुकानातील साहित्य जळून लाखोंचं नुकसान झालंय. फटाक्याच्या आगीत अचानक अग्नितांडव सुरू झाल्याने गजबजलेल्या बाजारात सायंकाळी 7 वाजता एकच धावपळ उडाली. फटाके दुकानदार नंदू अग्रवाल 75-80% भाजला, त्यास पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. आग मोठ्या प्रमाणात असल्याने येथील प्रशांत भावसार हे शेजारी असल्याने त्यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही, फ्रीज यासारख्या वस्तू जळून लाखोंचं नुकसान झालं. आग विझवण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 ते 6 बंबांनी नागरिकांच्या मदतीनं आग विझवण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केला. दिवाळीमुळे बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात होती. परिसरातील दुकानदारांनी आपली दुकानं बंद केलीत. यावेळी दुकानदारांनी फार मोठी गर्दी केली होती. शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केल्यामुळे वाहतूक आणि गर्दीवर नियंत्रण आणता आलं. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, राहुल रंधे, सामाजिक कार्यकर्ते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फटाके दुकानासाठी खंडेराव मंदिर परिसरात मोकळी आणि वेगळी व्यवस्था केली असताना मुख्य बाजारपेठेत फटाक्यांचं दुकान कोणाच्या परवानगीनं सुरू करण्यात आलं होतं, झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात येत आहे. वेळेवर आग आटोक्यात आली नसती तर शिरपूरातील मुख्य बाजारपेठाचे काय झाले असते, हा अनुत्तरित प्रश्न आहे.